मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनेश हसबनी शिराळा। टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते डोक्यात, अशी काहीशी अवस्था शिराळा तालुक्यातील कार्यकर्ते यांची झाली आहे। येत्या 2 एप्रिल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीमध्ये आपल्या हजारो कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश करत आहेत। माजी मंत्री भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हा राजकीय पातळीवरती मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष, आर्थिक संकटात सापडलेल्या संस्थांना मदत करण्याची उदासीनता यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, पालकमंत्री जयंतराव पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांनी या संस्था सुरू होण्याबाबत दाखवलेली सकारात्मकता यामुळे शिवाजीराव नाईक हे हातात घडाळ बांधणार आहेत। यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीचे म्हणजेच आमदार मानसिंगराव नाईक यांचे स्थान राजकीय पातळीवर भक्कम झाले आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 2 एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्यात प्रवेश खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। माजी राज्यमंत्री ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक यांच्या बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने निश्चित झाला होता। त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांची मुंबईत भेट घेतली। यावेळी माननीय खासदार पवार साहेब म्हणाले, आपण सगळे पूर्वी एकाच विचाराने काम केले आहे, आता पुन्हा एकत्र येऊन अधिक जोमाने काम करूया। शिवाजीरावांनी वाढदिवसा दिवशीच राष्ट्रवादी पक्षात येण्याचा निर्णय घेतला होता। वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। यावेळी झालेल्या चर्चेनुसार माननीय खासदार पवार साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 2 एप्रिल 2022 शिराळ्यात भव्य शेतकरी मेळावा घेऊन प्रवेश होईल। गेले काही महिने भारतीय जनता पार्टीचे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली होती। शिवाजीराव नाईक हे गेली 2 वर्ष भारतीय जनता पक्षावर नाराज होते। भाजपने 2014 पासून त्यांना मंत्रिपदासाठी डावले, त्याचबरोबर अडचणीत आलेल्या संस्थांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही। अडचणीत आलेल्या संस्था पुनर्जीवित करण्यासाठी त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते। शेकडो हातांचा रोजगार संस्था बंद असल्यामुळे थांबला होता। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक यांची वर्णी लागली आणि यातूनच शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेशाला गती मिळाली। जिल्हा बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी बेर्जेचे राजकारण करत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन आपला राजकीय पाया अजून मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे। 2 एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी शिराळा येथे श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर मोठा मेळावा घेऊन शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश होत आहे। दरम्यान शेतकरी मेळावा व प्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या शक्ती प्रदर्शन करून होणार आहे। तालुक्यातील सर्व गावात अनेक सभा मीटिंगमध्ये याबाबत आवाहन केले जात आहे। आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका राष्ट्रवादीसाठी यामुळे फायदेशीर ठरतील अशी परिस्थिती आहे। शिराळा नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदीमध्ये राष्ट्रवादी लक्षणीय यश संपादन करेल यात शंका नाही। वरील सर्व निवडणुकात इच्छुकांची गर्दी होणार असल्याने कार्यकर्त्यांच्या मनात टिकटिक वाजते डोक्यात आणि धडधड वाढली डोक्यात अशी अवस्था झालेली आहे।